जन्मबुद्धा जय भीम। माझं लाईव्ह येण्याचं कारण असं की आता गेल्या कित्येक दिवसापासून बार्टीचे जे विद्यार्थी आहेत स्वाधारचे जे विद्यार्थी आहेत फेलोशिपसाठी झगडतायत, आंदोलन करतायत, स्कॉलरशिपसाठी झगडतायत, आंदोलन करतायत, मुलांनी शिक्षण घ्यायचं की या सगळ्या आंदोलनांमध्ये आपला आयुष्याचा बहुमूल्य वेळ वाया घालवायचा। मला असं वाटतं की आता जे जातीवादी सरकार आहे त्यांची मानसिकताच नाहीये की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिकून मोठं व्हावं, ही त्यांची मानसिकताच दिसत नाहीये। त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना सतत संघर्ष करावा लागतो। विद्यार्थ्यांनाच काय, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, मग तो शेतकरी असू द्या, आदिवासी असू द्या, भटके विमुक्त असू द्या, महिला असू द्या, किंवा आंबेडकरी चळवळीतला एखादा कार्यकर्ता असू द्या, प्रत्येक जण आज झगडतोय, संघर्ष करतोय की आमच्या न्याय हक्कांचं काय। तर त्याच अनुषंगाने आम्ही कालच देशामध्ये देशातला एक युवा तडपदार आयकॉन असलेले चंद्रशेखर भाई रावण यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। म्हणजे विचारांची लढाई आता विचारांनी करता येणे शक्य नाहीये, ह्यांना माहिती आहे, म्हणून आता गोळ्या चालवल्या जात आहेत। आणि त्याचाच एक दुसरा टप्पा म्हणजे आता उद्या दुपारी 12 वाजता आपले जे विद्यार्थी आहेत बार्टीचे 214 विद्यार्थी आहेत, गेले कित्येक दिवस झाले हे विद्यार्थी 2020 पासून आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत, संविधानिक मार्गाने आंदोलन करतायत, उपोषणाला बसतायत, सांगतायत, आमच्या विनवण्या करतात की आम्हाला शिक्षणासाठी जे काही 5 वर्षाची एक्सटेंड केलेली फेलोशिप आहे ते द्या। ती मुलं कोणत्याही प्रकारची भीक मागत नाहीयेत, जे प्रावधान संविधानामध्ये केलेलं आहे आमच्या शिक्षणाला पैसा द्या। या सरकारकडे रस्त्यावर विनाकारण डिस्को सारख्या लाईट लावायला पैसे आहेत, विनाकारण जिथे नको आहे तिथे कपडे स्वतःच्या हाऊस मोज करण्या, स्वतःच्या पब्लिसिटी करण्यासाठी, जाहिराती करण्यासाठी यांच्याकडे पैसा आहे, परंतु यांच्याकडे बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी या सरकारकडे पैसा आहे, परंतु ती देण्याची मानसिकता नाहीये। आणि याच अनुषंगाने आपले जे बार्टीचे विद्यार्थी आहेत 214 विद्यार्थी उद्या दुपारी 12 वाजता बाबासाहेबांच्या चैत्यभूमीच्या जो समुद्र आहे तिथून स्वतःला पाण्यामध्ये झोकून देणार आहेत, अर्थात ते जलसमाधी घेणार आहेत। मी जलसमाधी बोलली की माझं अकाउंट बंद होत आहे, कदाचित आताही बंद झालं तर मी पटकन बोलून घेते, तर ती मुलं जलसमाधी घेणार। आणि ही मला असं वाटतं या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे, जिथे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सरकार मदत करत नाहीये किंवा सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहत नाहीये, जिथे खुनार खुनी दरोडेखोर गुंड मवाली लोकांसाठी सरकार खंबीरपणे त्यांच्या बाजूने उभं राहतं। आणि एकीकडे एक विद्यार्थी आहे, काही विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी शिक्षणासाठी स्वतःला संपून घ्यायला निघालेले आहेत। तर माझी मी यासाठीच इथे लाईव्ह आलेली आहे की आता आंबेडकरी समाज किंवा जे लोक शिक्षणाला महत्व देतात, ज्याच्यामुळे शिक्षणामुळे माणूस सक्षम बनतो, अशा सगळ्यांनी आपले हे जे काही विद्यार्थी आहेत पार्टीचे उद्या दुपारी 12 वाजता स्वतःला त्यांना अनेक पोलिसांचे फोन येत आहेत, डिटेन केलं जात आहे, काही धमक्यांचे फोन येत आहेत, त्या मुलांच्या पाठीशी आता कोणी नाहीये। तर मला असं वाटतं सुज्ञ आंबेडकरवाद्याने, आपण आंबेडकरवादी प्रत्येकासाठी उभे राहत असतो, ही तर आपली मुलं आहेत, ही मुलं शिक्षणासाठी झगडतात आणि शिक्षणाचं हे वाघिणीचं दूध आहेत, हे उद्याचे होणारे वाघ आहेत, हे ताकद आहे आपली। तर मला असं वाटतं या बार्टीचे जे विद्यार्थी आहेत उद्या दुपारी 12 वाजता चैत्यभूमी दादर इथे जलसमाधी घेणार आहेत आणि ह्या 214 विद्यार्थ्यांचा जीव वाचला पाहिजे असं मला तरी वाटतं। हे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नये, म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीने उद्या दुपारी 12 वाजता या विद्यार्थ्यांसोबत तिथे उभं राहिलं पाहिजे। आणि उद्या दुपारी 12 वाजता उभं राहण्या अगोदर आज ज्यांना शक्य आहे त्यांनी हरामखोर सुमित भांगेला फोन करून जाब विचारला पाहिजे की आमच्या विद्यार्थ्यांवर ही वेळ का आली, आज आमचा विद्यार्थी जलसमाधी घेण्याच्या मार्गावर का जातोय, हा प्रश्न सुमित भांगे हा जे बार्टीचे संचालक आहेत त्यांना विचारावा। ज्यांना कोणाला मुलं असतील, मुलं मुली असतील, प्रत्येक जण आई बाप आहे, त्यांना त्यांच्या मुलांबद्दल कसं कळवायला ना, ही मुलं सुद्धा, हे विद्यार्थी सुद्धा कुणाची तरी मुलं आहेत। आज ती मुलं हताश होऊन निराश होऊन उद्या जलसमाधीच्या शेवटचा ऑप्शन निवडतायत। माझी कृपया तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मी म्हणूनच लाईव्ह आले की त्या मुलांचा फोन आला रडत ताई आम्ही आता उद्या शेवटचं हे ऑप्शन निवडतोय, आमच्या हातात आता काही राहिलेलं नाहीये, आम्ही आंदोलन करून थकलो, आम्ही उपोषण करून थकलो, उद्या आम्हाला ही लोक खोट्या केसेस मध्ये अडकवतील, पण आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला शिक्षणासाठी पैसा नाहीये, आम्ही इतके श्रीमंत नाही होत, परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराने आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे आणि आम्हाला बाबासाहेबांसारखंच काम करायचं आहे, ही या विद्यार्थ्यांची मनीषा आहे। तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं। आपल्या विद्यार्थ्यांच्या एकाही विद्यार्थ्याला जर उद्या काही कमी जास्त झालं, उद्या एका जरी विद्यार्थ्यांच्या केसाला धक्का लागला तर सुमित भांगे तुला ऑफिस मध्ये येऊन चोपल्याशिवाय राहणार नाही, तुला मारत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ, कारण या सगळ्या विद्यार्थ्यांना जर विद्यार्थ्यांच्या कुठल्याही गोष्ट विद्यार्थ्यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार सुमित भांगे असेल, ज्याने ढोंग केलं, ज्याला
ज्याला बाबासाहेबांच्या बार्टी संशोधन क्षेत्रामध्ये चुकीची गाणी लावून खिल्लर गाण्यावर नाचायला वेळ आहे, परंतु जे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला वेळ नाहीये. तर या सुमित भांगे नावाच्या बहुजन समाजातल्या दलालाला, पण तो आरएसएसचा दलाल हे माझं ठाम मत आहे, अशा या दलालाला लोकांनी आता जाब विचारला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना काही होऊ देऊ नका. जे जे लोक मुंबईमध्ये राहतात, मुंबईच्या आजूबाजूला राहतात, इकडे कुठे राहत असतील, त्यांनी कृपया या बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना कृपया संपर्क करा. मग त्याच्यामध्ये त्या छाया बनसोडे असतील किंवा ते प्रवीण कांबळे असतील, सगळी विद्यार्थी वेगवेगळ्या गावांमधून मुंबईमध्ये यायला निघालेली आहेत. उद्या दुपारी 12 वाजता ही मुलं जलसमाधी घेणार आहे. वातावरण भयानक आहे. आपल्याला ह्या मुलांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. कृपया ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी सुमित भांगेला, मी कमेंटमध्ये सुमित भांगेचा नंबर टाकेल, प्रत्येकाकडून त्याला फोन गेले पाहिजेत की आमचे विद्यार्थी उद्या हे टोकाचं पाऊल उचलतायत, त्याला जबाबदार तुम्ही आहे. जर विद्यार्थ्यांना काहीही झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. कृपया माझी विनंती आहे, मुलांचे जीव वाचवा. मुलांना मिळायला हवी आणि त्यासाठी आपण कृपया 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 बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत उभे राहूया, एवढीच विनंती आहे. सुज्ञ आंबेडकरवादी समाजातले वकील, समाजातले सामाजिक कार्यकर्ते, जे कोणी राजकीय नेते वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य लोक, जे लोक सोशल मीडिया वापरतात, त्यांनी कृपया हे वातावरण तयार करा आणि उद्या दुपारी 12 वाजता जे बार्टीचे 214 विद्यार्थी जलसमाधीच्या मार्गाकडे चाललेले आहेत, जिथून बाबासाहेबांचं ऊर्जा केंद्र आहे चैत्यभूमी, जिथून आपण आणि तया लढाईला तया उभे राहतो, त्या लढाईच्या मार्गावर असं चुकीचा अनर्थ होऊ देऊ नका. या मुलांचा जीव वाचवा, मुलांना न्याय मिळवून द्या. कृपया मुलांवर कोणत्याही प्रकारे पोलिसांकडून लाठी हल्ला होता कामा नये, पोलिसांकडून त्यांना मारता कामा नये, त्या पोरांना अरेस्ट होता कामा नये. कारण पोरांना एकदा अरेस्ट झाली तर त्यांच्यावर केसेस पडतील आणि केसेस पडले तर त्यांचं भवितव्य धोक्यात येईल. ही मुलं भावनिक आहेत, हताश आहेत. कृपया मुलांच्या या निर्णया आजच्या बरोबर न राहता आपण मुलांवरही उद्या वेळच येऊ नये यासाठी आज प्रयत्न करून सुमित भांगे नावाच्या दलालाला त्याला जाब विचारला पाहिजे. मी कमेंटमध्ये त्या सुमित भांगेचा नंबर देईल. जे बार्टीचे सध्याचे संचालक आहेत, ज्यांचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेस बघितला होता की बाबासाहेबांच्या बार्टी संस्थेमध्ये चुकीची गाणी लावून वेगवेगळ्या पद्धतीने नाचत होता, ते आपण पाहिलेलं आहे. कृपया शांतपणे विचार करा आणि ह्या मुलांना साथ द्या. एवढंच बोलते आणि थांबते. वातावरण भयानक आहे. कालच भाई चंद्रशेखर आजाद यांच्यावर भ्याड हल्ला केले गेले आहेत, त्यांच्यावर गोळी चालवले गेलेले आहेत. विचारांची लढाई आता यांच्याकडून संपलेली आहे. आता ते फक्त आपल्याला मारू शकतात, पण मी एवढंच म्हणेल, विचार कधीच मरत नसतात आणि आंबेडकरवाद हा तुम्ही जेवढा संपवण्याचा प्रयत्न कराल तेवढा तो जास्त उभारून येईल आणि अनेक लोक आंबेडकरवादी विचारधारेतून उभे राहतील. एवढं लक्षात ठेवा. कृपया कृपया आपल्या विद्यार्थ्यांबरोबर उभे राहा, एवढीच विनंती. उद्या दुपारी 12 वाजता चैत्यभूमी इथे ती मुलं जलसमाधी घ्यायला जाणार आहेत. त्या मुलांचे मला फोन येत आहेत, मला अतिशय चिंता वाटली. मी तरी उद्या स्वतः तिथे असणार आहे. जर माझ्याकडून काही शक्य झालं नाही तर त्या मुलांबरोबर मीही असेल, आणि जर मला लढता आलं नाही, मला थांबवता आलं नाही, तर मुलांबरोबर जलसमाधी घेण्याची माझी देखील तयारी आहे. पण या मुलांना एकटं सोडू नका. कृपया सुमित भांगेला जाब विचारा. आपल्या मुलांनी चुकीचं पाऊल उचलता कामा नये, आपल्या मुलांच्या केसालाही धक्का लागू नये, ही जबाबदारी तुम्हा आम्हा सुज्ञ नागरिकांची आहे. एवढंच सांगते. कृपया सुमित भांगेला जाब विचारा, हीच विनंती आहे. उद्या गेल्यानंतर कॅन्डल मार्च आणि आंदोलन करून काहीच उपयोग केला नाही, होणार नाही. आपण अक्षयसाठी आजही झगडतोय, अक्षय गेला, अशा अनेक अभ्यासू लढवय लोक आपल्यामधून जायला नको, याची काळजी घ्या. ही जबाबदारी आपली आहे. म्हणून मी आज तुमच्याशी बोलते जेव्हा मला आज हे समजलंय. तर कृपया माझी विनंती आहे, मुलांना वाचवा, मुलांचं भवितव्य वाचवा, आपली येणारी आंबेडकरी पिढी वाचवा. एवढंच बोलते आणि थांबते. नमो बुद्धाय, जय भीम.